नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या तुमच्या आवडत्या आणि लाडक्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज जो मी विषय घेऊन आलेलो आहे तो तितकाच महत्त्वाचा आहे, कारण तो खेळाशी संबंधित आहे. आता आपल्याला माहिती आहे, परीक्षेमध्ये आपल्याला फक्त पुस्तकातले म्हणजेच एक विभाग जो असतो जो खेळाचा असतो, बरोबर की नाही, म्हणजे एरवी तुम्ही जे वाचता ते पुस्तकातलं न येता काय काय घटना होत आहेत खेळामधल्या त्यावरचेही प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत जे खेळाडूंना प्रोत्साहित करतात आणि ते माना सन्मानाचे समजले जातात, तर तोच पुरस्कार राष्ट्रीय खेळ पुरस्कार म्हणून मी घेऊन आलेलो आहे, ज्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे की कोणता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे. कारण कुठलंही नाव जरी तुम्हाला विचारलं, आपण काय करतो, काही ठराविक खेळाडू म्हणजे जे हायलाईटमध्ये आहेत, इंग्लिशमध्ये त्याला आपण हायलाईट म्हणतो, हायलाईट म्हणजे जे आपल्या समोर आहेत, जे ऐकिवात आहेत, पेपरामध्ये आहेत, असे आपण वाचतो आणि आपल्याला वाटतं यावर प्रश्न येतील, पण हटके प्रश्न विचारला की मग मात्र आपली भंभेरी उडते, बरोबर की नाही. मग यासाठीच आपण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायचा, कारण आपल्याला पोस्ट काढायची आहे, बरोबर की नाही. मग ते काढण्यासाठी आपल्याला सर्व गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण काय करूया, आजचा आपला राष्ट्रीय खेळ जो आहे हा पुरस्कार याचा आपण पाहूया. तर यामध्ये सर्वात महत्वाचं इथे तुम्हाला काय नाव दिसतंय, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे हा पुरस्कार कसा आहे, हा पुरस्कार खर तर 1991 ला सुरुवात झाली, बरोबर की नाही. 1991 ला विश्वनाथ आनंद हा याचा काय होता, विजेता होता, बरोबर आहे. तर एक लक्षात घ्या, आत्ता म्हणजे 2021 ला मेजर ध्यानचंद हे त्याचं नाव झालं आणि आता 2023 दोघ जण आहेत, चिराग शेट्टी बॅडमिंटन आणि सात्विक साईराज रंकारेड्डी बॅडमिंटन, दोघही जोडीने खेळतात. तर ह्या दोघांनाही या वर्षीचा म्हणजे मागच्या वर्षी 2023 काय मिळालेला आहे, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023. आता मी जे काही तुम्हाला आता सांगितलं, काही वेळेला याच्यावरचे प्रश्न अगदी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यापैकी काय मी म्हटलं तर 1991 याची सुरुवात झाली, पुरस्काराची सुरुवात हा पुरस्कार देण्याची, बरोबर की नाही. आणि याचा पहिला मानकरी कोण आहे, पहिला मानकरी तर तो आहे विश्वनाथ आनंद. विश्वनाथ आनंद हा याचा पहिला मानकरी, बरोबर आहे. आणि ह्याच पुरस्काराचं याला काय, त्यावेळेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहेत आपले पंतप्रधान, माजी पंतप्रधान ज्यांची हत्या करण्यात आली, बरोबर आहे, तर त्यांच्या नावावरनं हा होता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. पण 2021 याचं नामकरण काय झालं, 2021 पासून याचं नाव काय झालं, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार, बरोबर आहे. म्हणजेच कधी कधी असाही प्रश्न विचारला जाईल की मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार याचं आधीचं नाव काय होतं, तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. कोणत्या वर्षी, 1991 पहिला मानकरी कोण, तर विश्वनाथ आनंद जो आपला पहिला ग्रँड मास्टर आहे. आत्ता 84 कोण आहे, आर वैशाली, हे लक्षात ठेवायचं. 83वा कोण होता, आदित्य सामंत. हे सांगण्याचं तात्पर्य काय की प्रत्येक गोष्टीचं आपल्याला माहिती असली पाहिजे, बरोबर आहे. तर या वर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 चिराग शेट्टी बॅडमिंटनच्या बाबतीत, म्हणजे तुम्हाला असंही विचारलं जाईल की चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ज्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 मिळालेला आहे, तर बॅडमिंटन हे लक्षात ठेवायचं, ओके. त्यानंतर मात्र दुसरे पुरस्कार जे आहेत, जे अर्जुन पुरस्कार 2023, 29 जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात आला. किती जणांना, असाही प्रश्न विचारला जाईल की 2023 अर्जुन पुरस्कार हा किती जणांना देण्यात आला, तर तो एकंदरीत 26 जणांना देण्यात आला, बरोबर आहे. आता यापैकी सगळी जण पटापट सांगतील की कमेंट्स मध्ये पण, किंवा मी असं घेताना सांगतात, सर अर्जुन पुरस्कार मोहम्मद शमी, बरोबर आहे, जो क्रिकेटर बॉलर आहे ज्याने वर्ल्ड कपला आपलं गाजवलं होतं, बरोबर की नाही. माझं असं म्हणणं आहे
की सगळे जिथे विचार धावत जातील तिथे आयोग तुम्हाला विचारणारच नाही, कारण त्यांना माहिती आहे हे तुम्हाला माहितीच असणार आहे. मग जरा काहीतरी वेगळं हटके विचारतील की या खेळाडूला कोणता पुरस्कार मिळालेला आहे, किंवा अर्जुन पुरस्कार विजेता ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे, है ना. मग हे 26 पाठ करणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं, पाठपेक्षा लक्षात ठेवणं. आपण एक एक करून पाहूया. आता इथे मोहम्मद शर्मा, शर्मा शमी मोहम्मद शमी जे आहे हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे, काय जो आता आपण बघितलं मोहम्मद शमी. त्यानंतर ओजस प्रवीण देवताळे, अत्यंत महत्वाचा जो आपल्या इकडे आहे महाराष्ट्रातला, बरोबर की नाही, तर हा विचारला जाईल हा तिरंदाज या प्रकारामध्ये आहे, ओजस प्रवीण देवताळे, बरोबर आहे. त्यानंतर आहे आदिती गोपीचंद स्वामी, ही सुद्धा तिरंदाजी मधली, आलं का लक्षात, दोघेही महाराष्ट्राशी संबंधित आहेत हे लक्षात ठेवायचं. तर विचारलं जाईल अर्जुन पुरस्कार विजेता प्रवीण देवताळे कोणत्या राज्याचा, आता ते बघितल्यानंतर ते येतं, पण असा प्रश्न विचारला जाईल की तिरंदाज कोणत्या खेळाशी आहे, तिरंदाजाशी, ओके. त्यानंतर इथे तुम्हाला चौथे दिसतंय श्रीशंकर, हा धावपट्टू आहे, कोण आहे, धावपट्टू. त्यानंतर मोहम्मद हुसामुद्दीन हा बॉक्सिंगशी संबंधित आहे. त्यानंतर पारुल चौधरी ही धावपट्टू आहे, ही सुद्धा विचारली जाण्याची शक्यता मला दाट वाटते. पारुल चौधरी कशाशी संबंधित आहे, धावपट्टू. त्यानंतर आर वैशाली, बरोबर आहे, मी काय म्हटलं होतं आर वैशालीच्या बाबतीत, 84वी भारताची सध्याची 84वी ग्रँड मास्टर, बरोबर आहे, ही कोण आहे, आर वैशाली, ओके. प्रज्ञानंदाची बहीण ही आर वैशाली, 84वी ग्रँड मास्टर, हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा. त्यानंतर सुशीला चानू हॉकी, बरोबर आहे, 9वं कुठलं नाव दिसतंय तुम्हाला, पवन कुमार जो कबड्डीशी संबंधित आहे, बरोबर आहे. रितू नेगी ही सुद्धा कबड्डीशी संबंधित आहे. त्यानंतर नासारीन ही खो खोशी संबंधित आहे, असाही हटके प्रश्न विचारला जाईल जो कोणी कधी वाचणार नाही. एकतर आपण काय वाचतो जे हायलाइट मध्ये, मी सांगितलं मोहम्मद शमी आहे, हा ओजस देवताळे आहे, बरोबर आहे की नाही, त्यानंतर आर वैशाली आहे, हे विभाग हे वाचलं जाईल किंवा तुम्हाला वाटेल ह्याच्यापैकी. पण असं जर विचारलं खो खो पैकी, म्हणजे खो खोची कोणत्या खेळाडूला खालील पैकी अर्जुन पुरस्कार मिळालेले, म्हणजे तुम्हाला ओळखायला लावतील कोण आहे, तर नासारीन हिने, हिला मिळालेला आहे खो खो या खेळा प्रकारामध्ये अर्जुन पुरस्कार. पिंकी लॉन बॉल साठी आहे, बरोबर आहे. ऐश्वर्या प्रताप एस तोमर नेमबाज आहे. त्यानंतर ईशा सिंग 14वी ही सुद्धा नेमबाज आहे, बरोबर आहे, शूटिंग ज्याला म्हणतो आपण, तिरंदाजी म्हणजे माहिती आहे ना, धनुष्यबाण. त्यानंतर हरिंदर पाल सिंग स्क्वॅश मध्ये, अहिका मुखर्जी टेबल टेनिस मध्ये, बरोबर आहे, याच्या अगोदरचा म्हणजे 2022 शरद कमल याला मिळाला होता, तो टेबल टेनिसशी संबंधित होता, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, बरोबर आहे, 2022 विजेता. सुनील कुमार कुस्तीसाठी आहे. अंतिम पगल ही जी आहे कुस्तीसाठी, हा शेशीबीना देवी वुशू, हाय शब्द म्हणजे वेगळा हटके आहे हे लक्षात ठेवा, हे जरा जे हटके आहेत ते पहिलं वाचून ठेवायचं, ओके. शीतल देवी अत्यंत महत्वाचं, हा प्रत्येकाने शीतल देवीकडनं प्रेरणा घेणं फार महत्वाचं आहे, कारण या पोरीला दोन्ही हात नसताना पॅरामध्ये तिने जे काही यावेळेला दाखवलेलं आहे म्हणजे अद्वितीय आहे. आपण धड धाकड हात पाय बोट सगळे इंद्रिय काम करत असताना सुद्धा आपण रडत असतो माझ्याच्याने होणार की नाही, मी करेन की नाही, मला स्वतःवर विश्वासच नाही आहे, पण या शीतल देवीने पॅरा गेम्समध्ये जे काही दाखवलंय, एकाच क्रीडा प्रकारामध्ये 2 गोल्ड मेडल मिळवणारी ही पहिली महिला झालेली आहे, आणि पॅरामध्ये लक्षात ठेवा, हा अत्यंत महत्वाची. आणि तिच्या ह्या जिद्दीला काय केलेलं आहे, सलाम केलेला आहे, आणि तिला शीतल देवीला काय केलेलं आहे, तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अगदी कमी वयात मिळवलं यार, विचार करा, विश्वास पाहिजे स्वतःवर, आहे की नाही. त्यानंतर अजय कुमार अंध क्रिकेटमध्ये, प्राची यादव पॅरा कॅनॉईंग मध्ये, हा पण विचारला जाईल पॅरा कोण आहे कॅनॉईंग, ओके. त्यानंतर कोणाला मिळाले, अनुष अग्रवाल घोडेस्वारीमध्ये, दिशा डागर गोल्फमध्ये, दिव्य कृती सिंग घोडस्वारी आहे म्हणजे घोडस्वारी यामध्ये, ॲक्वेस्ट्रियन ड्रेसेज यामध्ये, या प्रकारामध्ये. आता हा विचारण्याची शक्यता कशी वाटते मला, तर एक तर तुम्हाला हे सगळं माहिती आहे, पण ॲक्वेस्ट्रियन ड्रेसेज
या प्रकारामध्ये कोणाला मिळाले? मग जरा तुम्हाला असं वाटेल की हे नक्की काय आहे, तर हे घोडस्वारीचाच प्रकार आहे. तर यामध्ये दिव्य कीर्ती सिंग हिला मिळालेलं आहे आणि कृष्णा बहादूर पाठक याला हॉकीमध्ये मिळालेलं आहे. तर असे एकंदरीत 26 जे आहेत अर्जुन पुरस्कार विजेते, या सर्वांचं मी तुम्हाला घेऊन आलोय. हटके पहिलं पाठ करून ठेवा, बाकी ते हायलाईट मधले आहेत जे तुम्ही नेहमी ऐकता वर्तमानपत्रामध्ये किंवा जिथून जिथून तुम्हाला माहिती मिळते ते विचारतील त्याची शक्यता फार कमी आहे, पण जरा वेगळे विचारतील त्याची शक्यता दाट आहे. तर ते पहिले करून ठेवा. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करायचं, आपली माहिती जर आवडली असेल तर इतर मित्र मैत्रिणींना शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला मिळत राहील. बरोबर की नाही? लाईक फार कमी असतात, माहित नाही का त्याचं रिझनही मला माहित नाही, आज तागायत कळलं नाही. इतकी महत्वाची, इतकी अमूल्य माहिती जेव्हा आपल्याला कोणीतरी देत आहे आणि तेही विनामूल्य, मग आपल्याला लाईक करायला तर असावंच, म्हणजे मला तरी असं वाटतं. बरोबर की नाही? तर लाईक करा, कारण नेहमीसारखं उत्साह वाढतो. बरोबर की नाही? आणि शेअर करा. चला आजच्यासाठी एवढंच, पुन्हा नवीन काहीतरी माहिती घेऊन येईन. पण एक मात्र नक्की, हे जे 26 अर्जुन पुरस्कार विजेते आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, एक तरी मासा, एक तरी प्रश्न गाळाला लागणारच. बरोबर आहे? हा एक एक म्हणजे थेंबे थेंबे तळेच असे, तसं आपल्या आपलं स्वप्नाला एक एक मार्क सुद्धा महत्वाचा आहे. बरोबर आहे की नाही? त्या लक्षात ठेवायचं आणि शीतल देवी सारखं राहायचं, जिद्द जिद्द ठेवायची, कळलं? हरायचं नाही, मेहनत, आणि त्या मेहनतीला नक्कीच यश मिळणार. आजच्यासाठी एवढंच, जय हिंद.